130वी जयंती ही कोरोनाच्या संकटामुळे अत्यंत साध्या पद्धतीने नवी मुंबई शहरात साजरी करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असल्याने कोरोनाची वाढती साखळी रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन हे गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिलच्या जयंतीनंतर 15 एप्रिल 2021 पासून करण्याच्या सूचना केल्या आहेत। त्यामुळे भीम अनुयायांना बाबासाहेबांची जयंती ही साध्या पद्धतीने करण्याची संधी मिळाली आहे। त्यामुळे या संधीचे सोने करत ऐरोली आणि दिघा यादव नगर येथील जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली आहे। यामुळे ऐरोली सेक्टर 15 येथे ऐरोली मतदार संघाचे प्रथम आमदार संदीप नाईक यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या आंबेडकर स्मारकात जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले। यावेळी माजी महापौर सुधाकर सोनवणे, शिवसेना माजी नगरसेवक संजू वाडे, माजी नगरसेवक अशोक पाटील, माजी नगरसेविका हेमंगी सोनवणे, नंदा काटे यासारख्या विविध मान्यवरांनी येऊन बाबासाहेबांचे प्रतिमेचे दर्शन घेत पुष्प अर्पण केले। तसेच याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे विविध अधिकारी कर्मचारी यांनी देखील आपली उपस्थिती दर्शवत प्रतिमेचे दर्शन पुष्प अर्पण केले। यावेळी मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, खरं तर 2020 आणि 2021 या जयंतीमध्ये थोडासा फरक आहे। 2020 साली तर आपल्याला कुठेच बाहेर निघता येत नव्हतं, पूर्णपणे संचारबंदी होती, लॉकडाऊन होतं। आज थोडासा त्याच्यातनं दिलासादायक वातावरण आहे आंबेडकरवाद्यांसाठी, आंबेडकर अनुयायांसाठी, की त्यांना किमान म्हणजे 5-5च्या संख्येने त्यांना अभिवादन करण्यासाठी स्मारकापर्यंत येता येते। मी जनतेला आवाहन करेल की मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ह्या देशाचे घटनाकार, त्यांनी देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कशी राखता येईल अशा पद्धतीने समाजाला वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे सण आणि उत्सव साजरे करण्याची पूर्णपणे मुभा दिलेली आहे। असं असताना देखील राज्यामध्ये 144 कलम लागू आहे आणि हे असताना जमावबंदीचा आदेशात देखील राज्य सरकारने आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आज रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी लागू केलेली आहे। 8 वाजेपर्यंत आंबेडकर अनुयायांना निश्चितपणे स्मारकामध्ये जाता येणार आहे किंवा विहारामध्ये जाता येणार आहे किंवा प्रतिमा पूजन करता येणार आहे। याचा अर्थ असा नाही की आपण फार मोठा घोळका तयार करावा, कारण ही जी काही करोनाची जी लाट आहे ही काही सोपी नाही आहे। संपूर्ण जग या ठिकाणी हादरलेलं आहे आणि असं असताना महाराष्ट्र सरकार एकाकी या ठिकाणी लढताना दिसत आहे। तर मी आवाहन करेल की बाबासाहेब आंबेडकरांची 130वी जयंती आपण हर्षोल्लासामध्ये या ठिकाणी साजरी करत आहोत, परंतु पुढची वर्षी आपण अजून जल्लोषात करू शकू, कारण जिवंत राहिलो तर म्हणजे बचेंगे तो और लढेंगे। त्यामुळे मी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो, आवाहन करतो की घरात राहा, स्वस्थ राहा, स्वतःला त्या ठिकाणी संपूर्ण कुटुंबाला सुरक्षित ठेवा। संपूर्ण जगामध्ये, देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणि ऐरोलीमध्ये आज ह्या ठिकाणी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंती उत्सवानिमित्तानं या ठिकाणी आदरणीय, मी पहिल्यांदा आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांचा मी आभारच मानेल की त्यांनी आज जो लॉकडाऊन आहे तो बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना आंबेडकर जयंती साजरी करता यावी या उदांत हेतूने संध्याकाळी 8 वाजेपासून हा लॉकडाऊन डिक्लेअर केलेला आहे, त्यामुळे त्यांचा मी आभारच मानेल। आणि त्या पद्धतीनं ह्या ठिकाणी मगाशी सुधाकर सोनवणे साहेबांनी सांगितलं की मागील वर्षी तर आपण घराच्या बाहेरसुद्धा निघालो नव्हतो, परंतु आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या सन्माननीय आयुक्त महोदयांनी, अभिजित बांगर साहेब आणि त्यांचा प्रशासकीय स्टाफ यांनी, मी बघितलं आहे की 2 दिवसामध्ये ही सगळी तयारी या ठिकाणी केली आणि आंबेडकर अनुयायी जे आहेत की बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सालाबादप्रमाणे ह्या ठिकाणी येतील अशा परिस्थितीने यांनी ती व्यवस्था केलेली आहे। त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभारच मानेल आणि माझ्या कुटुंबाकडून आणि माझ्या पक्षाकडून, शिवसेना पक्षाकडून बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी अभिवादन मी ह्या ठिकाणी करतोय। जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र। विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती ऐरोली नगर यांच्यातर्फे हार्दिक स्वागत करतो आणि नवी मुंबई महानगरपालिकेने जे आपल्याला सोयीसुविधा दिलेल्या आहेत, ज्या स्मारकासाठी सोयीसुविधा केलेल्या आहेत, त्या महानगरपालिकेचे आम्ही आभार व्यक्त करून तमाम भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। तसेच दिघा यादव नगर येथे भारतीय जनता पार्टीचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष विजय मिश्रा यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात छोटे खाणी कार्यक्रम घेत तसेच सोशल डिस्कशनचे पालन करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन केले।
यावेळी त्यांच्या कार्यालयातील विविध पदाधिकाऱ्यांनी देखील पूजन करत पुष्प अर्पण केले. याविषयी विजय मिश्रा यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. महान मानव भारत रत्न संविधान के घटक कर्ता बाबा साहब आंबेडकर की 130वीं जयंती आज वार्ड क्रमांक 6 में हमने उनकी प्रतिमा का पूजन किया और बाबा साहब ने जो हमारे देश में संविधान कर कुरचा लिखा वो सभी धर्म सभी जात सभी लोगों को ध्यान में रखते हुए एक सशक्त संविधान हमारे देश को उन्होंने दिया. और आज कोरोना काल का जो समय चल रहा है इसमें बहुत सादगी से उनकी जयंती पूरे देश में साजरा की जा रही है. उसी प्रकार यादव नगर में भी हमने उनका आशीर्वाद लिया. लोगों को पिछले साल की अपेक्षा इस बार उनकी जयंती एक अच्छी तरह सादगी की तरह करने का मौका मिला है. महाराष्ट्र सरकार अपनी तरफ से जो कोशिश कर रही है इस महासंकट से निकलने के लिए वो तो अपनी जगह सही है, लेकिन लोगों को भी खुद कोशिश करना चाहिए कि आज सरकार के की मदद करना चाहिए और अपने परिवार की भी मदद करना चाहिए. उस धारणा से लोगों से कम जगह पे भीड़ इकट्ठा करें, क्योंकि आज 8 बजे से संचार बंदी पूरे महाराष्ट्र में लग जाएगी. लोग अपने परिवार और अपनी सुरक्षा खुद करें और बाबा साहब का प्रतिमा का आशीर्वाद जो भी लेना है वो 8 बजे के पहले पहले समय होते होते हर जगह जाकर अपना कार्यक्रम साझा करें.